परभणी शहर महानगरपालिकेतील अनुकंपाधारकांना सेवेत सामावून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी 21 फेब्रुवारीपासून महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. काल 22 फेब्रुवारी रोजी या उपोषणास खासदार संजय जाधव यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी के आंधळे हेही उपोषण स्थळी भेटण्यासाठी आले होते. शहर महानगरपालिकेत जवळपास 22 अनुकंपाधारक आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्यासाठी लेखी आश्वासन देण्यात आले होते, मात्र पुढील कारवाई झाली नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनुकंपाधारकांनी महानगरपालिका कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर राजप्पा बिराजदार, मयूर जाधव, मंगल धस, रवी पटवे, आशा गायकवाड, विशाल धाडवे, अशोक खरात, जुली समुद्रे, जहिरुद्दीन कलीमुद्दीन, गजानन काकडे, दीपक जगताप यांच्या स्वाक्षरे आहेत. MCN न्यूज मराठी करिता माबूद खान, परभणी. 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत महापालिकेच्या कार्यालयासमोर. परंतु महापालिकेकडे चौकशी केली असता, महापालिकेला विचारणा केली असता, त्यांचं असं म्हणणं आलं की सध्या आम्ही बिंदू नामावरीचा प्रश्न विभागीय आयुक्ताकडे पाठवला होता, परंतु त्यांच्याकडून थ्युरी म्हणून 6 मुद्दे आलेले आहेत. ते आम्ही लवकरात लवकरचे मुद्दे तयार करून विभागीय आयुक्ताकडे पाठवून देतो आणि मग विभागीय आयुक्ताकडे मंजूर करून आल्या की आम्ही त्यांना आले म्हणजे अनुकंपामध्ये सामावून देतो असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे. आणि हे म्हणणं त्यांचं योग्य बी आहे, परंतु त्यांनी इतके दिवस का थांबले की 6 महिन्यापूर्वीच अनुकंपाधारकाला सांगितलं होतं की आम्ही 1 महिन्यामध्ये करून देऊ. परंतु ही सगळी त्यांची चूक आहे, निष्काळजीपणा आहे, त्याच्यामुळे हा वेळ लागतो. आता आम्ही त्यांना सांगितलं की हे लवकर झालं पाहिजे. उद्या अशा खासदार साहेब येऊन गेले, खासदार साहेबांनी संबंधितांना फोन लावला, त्यांना असं सांगितलं की बिंदू नामावली आहे, ते झालं की आम्ही त्यांची ऑर्डर काढून टाकतो असं त्यांनासुद्धा म्हणले. परंतु माझं म्हणणं आहे की लवकरात लवकर रात्रंदिवस बसावा आणि हे प्रकरण लवकर कसं आचारसंहिता लागण्याच्या अगोदर या अनुकंपाधारकाला समायोजन करावा अशी मी महापालिकेच्या आयुक्ताला ही कळकळीची विनंती करतो.